हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपला सॉल्व्हर सीड हा चॅप्टर चालू आहे. आपण रोज एक एक पॉईंट बघतो आहे, त्यामुळे आपल्याला वेळ होतो आहे. कालचा जो लेक्चर होता, म्हणजे काल आपण थ्री डायमेन्शनलवरती फक्त लेक्चर घेतलं, एकच क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शन. त्याच्यात काय काय बघितलं? स्क्वेअर क्लोज पॅक लेअर आणि हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर, नंतर HCP, CCSC आणि काय CCP और FCC हे बघितलं. नंतर आजचं आपलं जे लेक्चर आहे ते पूर्ण कशावरती आहे? पॅकिंग इफिशियन्सीवरती आहे. आता मला सांगा, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? लाईक कोऑर्डिनेशन नंबर, द मॅग्निट्यूड ऑफ पॅकिंग इफिशियन्सी गिव्ज अ मेजर हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅक टुगेदर. आता ह्या डेफिनेशनमध्ये सगळा पूर्ण अर्थ समजला आहे. म्हणजे बघा, पॅकिंग इफिशियन्सी गिव्ज, म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काय देते? अ मेजर म्हणजे काय? काय मोजतं आहे? हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅक टुगेदर. म्हणजे बघा, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? तर मॅग्निट्यूड म्हणजे काय कन्सिडर करायचं? तर व्हॅल्यू. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? तर तुम्ही डेरिवेशन जे सॉल्व करणार आहे ते काय? म्हणजे पॅकिंग इफिशियन्सीचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलामध्ये काय काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इन 200. आणि ते जे आन्सर येणार आहे ते म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. पण कशाची? हे आपल्याला फॉर्म्युला कळला, पण कशाची? तर बघा, जे आपले पार्टिकल्स आहेत किंवा जे ॲटम्स आहेत ते कशाप्रकारे अरेंज झालेत, किंवा किती प्रमाणात, किंवा किती त्यांची बॉन्डिंग आहे, किंवा ते किती टाईटली अरेंज आहेत, हे सांगणं किंवा त्याची व्हॅल्यू सांगणं म्हणजे काय आहे? पॅकिंग इफिशियन्सी आहे. समजलं? जे आपले ॲटम्स आहेत ते किती प्रमाणात टाईटली अरेंज आहेत किंवा क्लोजली पॅक आहेत, त्याची मोजमाप देणारी जी व्हॅल्यू आहे, जी मॅग्निट्यूड आहे, ती म्हणजेच काय? आपली पॅकिंग इफिशियन्सी आहे. ओके, चला तर मग आपण आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे ते बघूया. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता टोटल व्हॉल्यूम म्हणजे जो क्यूब आहे, त्या क्यूबमधला जो व्हॉल्यूम आहे तो टोटल व्हॉल्यूम झाला. आणि व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल म्हणजे काय? बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल म्हणजे काय? आपण नेहमी एक क्यूब कन्सिडर केला आहे. क्यूब म्हणजे आपली रूम आहे, आणि त्या रूममध्ये फक्त एकच पार्टिकल आहे. त्याची व्हॉल्यूम किंवा त्यानं किती जागा व्यापल्या, तर तो किती टाईटली बॉन्डेड आहे हे बघणं म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल युनिट सेल म्हणजे क्यूब डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे पूर्ण ऑल क्यूबचा व्हॉल्यूम इंटू किती? 100. हा आहे पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला. खाली आपण बघणारच आहे हे कसं सॉल्व करतात. तर चला आता आपण काय बघूया. ह्या पॅकिंग इफिशियन्सीबद्दल आणखी जर थोडं सांगायचं झालं, तर जेवढी रिकामी जागा किंवा वॅकंट स्पेस कमी, म्हणजे आपल्या पार्टिकल्समध्ये आपण जे आपण व्हॉइड बघत होतो, जेवढा व्हॉइड कमी, व्हॉइड म्हणजे काय? एम्प्टी स्पेस, रिकामी जागा. जेवढ्या व्हॉइड्स तुमच्या कमी असतील तेवढीच त्या क्यूबची किंवा त्या ॲटमची अरेंजमेंट जास्त चांगली असणार आहे. जर त्या ठिकाणी जास्त व्हॉइड आपल्याला भेटली असती किंवा मोठ्या प्रमाणात जर रिकामी जागा आपल्याला बघायला मिळाली असती, तर आपण कसं म्हणणार की बाबा ह्या क्यूबची अरेंजमेंट आहे ती प्रॉपर आहे, असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच काय? जेवढी रिकामी जागा कमी तेवढी पॅकिंग इफिशियन्सी चांगली. ठीक आहे, आता आपण फॉर्म्युला बघितलेलाच आहे. हां, व्हॉल्यूम ऑक्युपाय पार्टिकल इन युनिट सेल. पार्टिकलनी किंवा ॲटमनी किती जागा ऑक्युपाय केली आहे. ओके, म्हणजेच इथं असं कन्सिडर करा, व्हॉल्यूम ऑफ स्पियर
जे वॉल्यूम आहे बाय पार्टिकल आहे. पार्टिकल म्हणजेच काय? ॲटम. ॲटम म्हणजेच काय? स्पियर. ओके, राऊंड गोल गोल स्पियर असं घ्या. वरती काय घ्यायचं? वॉल्यूम ऑफ स्पियर डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम ऑफ क्यूब असं जरी घेतलं तरी चालेल, किंवा वॉल्यूम ऑफ क्यूब इंटू 100. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी वॉल्यूम ऑफ स्पियर डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम ऑफ क्यूब. लक्षात आलं? हा तर आपला फॉर्म्युला झाला आहे, पण तो एका स्पियरसाठी झाला आहे. हं, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला काय बघायचं आहे? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन अ सिम्पल क्युबिक लॅटाइस. हे ही जी पॅकिंग इफिशियन्सी आहे, ह्या फॉर्म्युलावरून जो आपला सिम्पल क्यूब आहे, जो आपला सिम्पल क्यूब आहे त्याची पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायचं आहे. मग आता पॅकिंग इफिशियन्सी ह्या सिम्पल क्यूबची काढण्यासाठी किती स्टेप्स आहेत? चार स्टेप्स आहेत. पहिली आहे रेडियस ऑफ स्पियर, नेक्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर, नंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पियर, आणि नेक्स्ट आहे पॅकिंग इफिशियन्सी. मग आता आपण पहिला बघूया, रेडियस ऑफ स्पियर. आता आधी हे सगळं बघूया काय लिहिलं आहे यांनी. इन अ सिंपल क्यूबिक युनिट सेल पार्टिकल्स म्हणजेच काय? स्पियर्स आर ॲट दी कॉर्नर्स अँड टच इच ऑदर अलाँग दी एज. फेस ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल इज शोन. फिगर काय आहे ती? इट इज इव्हिडंट दॅट, म्हणजे ह्या फिगरमध्ये. पण आता आपण बघूया की नेमकं हे रेडियस ऑफ स्पियर काय सांगितले. त्यांनी काय सांगितले बघा, इन अ सिम्पल क्युबिक युनिट सेल आपला जो सिम्पल क्यूब आहे त्याचा जो पार्टिकल आहे, म्हणजे क्यूबच्या प्रत्येक कॉर्नरला एक 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 पार्टिकल असणार आहे. त्यातला जो एक पार्टिकल आहे किंवा जो एक ॲटम आहे तो कितीमध्ये डिवाइड होते किंवा कॉन्ट्रीब्यूट होते हे आपण पहिल्याच लेक्चरला बघितलं आहे, आधी बघितलं आहे की एक पार्टिकल म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल काढताना आपण बघितलं की आपल्या पूर्ण एक जो पार्टिकल आहे किंवा जो आपला स्पियर आहे याचा फक्त 1/8 भाग आपल्या रूममध्ये येतो आहे, बाकीचा तो सगळ्या 8 रूममध्ये काय झाला आहे? डिवाइड झाला आहे. मग आधी आपण काय करूया, एक स्क्वेअर बघूया. हा आपला क्यूब आहे. आता ह्या क्यूबच्या प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम आहे, एक एक ॲटम हा असणारच आहे, त्याशिवाय हा क्यूब होणार नाही. आता बघा, हा जो ॲटम आहे इथला, हा ॲटम आपण कन्सिडर करूया. ह्या पॅकिंग इफिशियन्सीमध्ये काय सांगितलं आहे, जो एक कॉर्नर आहे तो किती एजमध्ये कॉमन आहे? एज म्हणजे काय? हे दोन कॉर्नरमधलं अंतर. हा जो आहे ही एक एज आहे, ही एक एज आहे, ही एक ह्याचे, तसंच वरती पण असणार आहे. थ्री डायमेन्शनमध्ये बघितलं तर असे असणार आहे. म्हणजे आपला हा जो ॲटम आहे तो असा आहे, 8 पार्टमध्ये, वरच्या 4 आणि खालच्या 4 अशा पार्टमध्ये काय झाला आहे? डिवाइड झाला आहे. आपण हा फक्त ॲटम आता पॅकिंग इफिशियन्सीसाठी कन्सिडर करणार आहे. म्हणजे सिम्पल क्यूबमध्ये पार्टिकल आर ॲट दी कॉर्नर्स अँड टच इच अदर अलाउंग दी एज. आता बघितलंस तो किती एजला कनेक्ट आहे, बघितलं? ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, ह्याची रेडियस बघणार आहे. कशाची रेडियस बघणार आहे? ह्या एका पार्टिकलची, हा जो एक पार्टिकल आहे त्याची आपण आता रेडियस बघणार आहे. आता तुम्हाला रेडियस म्हणजे काय माहितीच आहे, सांगा बघू रेडियस म्हणजे काय. रेडियस ऑफ स्पियर काय आहे? सपोज आपला जो ॲटम आहे त्याच्या सेंटरपासून सरकमपरन्सपर्यंत किती अंतर आहे ते म्हणजे काय असणार आहे तुमची रेडियस. रेडियस म्हणजे त्रिज्या, ॲटमची जी बाजू आहे ती. म्हणजे बघा, आपण हा ॲटम कन्सिडर करूया. हा आहे आपला ॲटम, ह्या ॲटमची आपल्याला रेडियस कन्सिडर करायची. ही तुमची डायमीटर झाली. आता डायमीटर फक्त अशीच असेल असं नाही, डायमीटर अशी पण असू शकते, अशी पण असू शकते, अशी पण असू शकते, सेंटरमधून सगळ्या लाईन्स गेलेल्या.
तुमचा डायमीटर कशी ही असू शकते। आता आपल्याला काय बघायचं आहे, रेडियस बघायचं आहे। हा झाला आपला ॲटमचा सेंटर, ही झाली आपली डायमीटर। ओके, ह्या सेंटरपासून ह्या सर्कमफरन्सपर्यंत जे अंतर आहे, ह्या सेंटरपासून ह्या सर्कमफरन्सपर्यंत जे अंतर आहे ते म्हणजे तुमची काय आहे, रेडियस आहे। आणि हे डायमीटर बुकमध्ये ह्या डायमीटरला ए असं मेन्शन केले। ओके, ए असं मेन्शन केले। मग ह्या आरचा फॉर्म्युला काय झाला, रेडियस इज इक्वल टू डायमीटरचा हाफ आहे ना, डायमीटरचा हाफ आहे। पूर्ण तर डायमीटर घेतली नाही आहे, सेंटरपासून सर्कमफरन्सपर्यंत म्हणजे काय झालं, ए डिवाइड बाय टू, ए डिवाइड बाय टू झालं। समजलं रेडियस कसं आली, इथे दिले आहेस बघा, ए इज इक्वल टू टू आर, ऑर आर इज इक्वल टू ए बाय टू। आर म्हणजे काय आहे तुमची रेडियस, आणि ए म्हणजे काय, लेंथ ऑफ एज, म्हणजे तुमचं काय आहे डायमीटर, लेंथ ऑफ एज। इथे त्यांनी एक डायग्राम दिली आहे बघा, ही आर म्हणजे बघा, सेंटरपासून सर्कमफरन्सपर्यंत जी आहे ह्या एका ॲटमसाठी, बघा हा सेंटर आहे, ह्या सेंटरपासून इथंपर्यंत जी आहे सर्कमफरन्सपर्यंत ती म्हणजे आपली काय आहे, रेडियस आहे। आणि हे पूर्ण काय आहे तुमची, लेंथ, लेंथ म्हणजे डायमीटर। इथे काढले बघा, मी जे एक्सप्लेन केलं नोटबुकमध्ये तीच डायग्राम मी इथे पण काढली आहे। हा आपला जो ॲटम आहे तो कसा डिवाइड झाला आहे बघा, वरती पण गेला आहे, इकडे पण आहे, इकडे पण आणि इथे पण, तसाच तो खाली पण आहे। म्हणजे आपला एक ॲटम 8 कॉर्नर्समध्ये डिवाइड होऊन आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल एकच मिळालेला। ओके, त्या पार्टिकलची आपण आता पॅकिंग एफिशियन्सी काढतो आहे। चला सेकंड स्टेप काय आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर। व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हणजे काय, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे। जी ह्याची व्हॅल्यू आहे 4/3πr³, ही जी व्हॅल्यू आहे ती लक्षातच ठेवावी लागणार आहे। सबस्टिट्यूशन फॉर आर फ्रॉम इक्वेशन, म्हणजे आपण जे आर काढलं, आर इज इक्वल टू ए बाय टू, हे ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे। आता व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, मी आत्ताच सांगितलं व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल आपल्याला बघायचं आहे, बरोबर। फोर इज इक्वल टू, सॉरी, व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हणजे व्ही इज इक्वल टू, व्ही इज इक्वल टू काय सांगितलं आहे, 4/3π, आणि आता आर क्यूब, आर क्यूब म्हणजे काय येणार आपलं, ए बाय टू क्यूब येणार। ओके, आता हे सॉल्व कसं केलं आहे बघा, हे पाय ए क्यूब, बे एके बे, बे दोन्ही 4, इथे 2 आलं, हे पाय ह्या साईडला गेल्यावर ह्या दोघांचं काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं, बे एके बे, बे दोन्ही 4, इथं काय झालं, 2 झालं। ओके, मग हा पाय आहे तो इकडे गेला, मग ह्या दोघांचं काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं। हे सॉल्व करून दाखवू का, काय सांगितलं, व्हॉल्यूम 4/3π इंटू ए बाय टू क्यूब। ओके, आता बघा, हे बे के बे, हे बे दोन्ही 4। ओके, आता इथे बघा, हे जे पाय आहे हे इकडे घालवायचं आहे आपल्याला, म्हणून इथे हे 2 × 3 इज इक्वल टू, हे काय आहे बघा, हे तर फक्त ए क्यूब राहिला आहे ना, मग इथं काय आलं, हे पाय ए क्यूब पेत्रिक 6 पाय ए क्यूब। आता हे इकडे घालवा, डिवाइडमध्ये जाणार, आणि हा आला तुमचा व्हॉल्यूम। समजलं कसं केलं, व्हॉल्यूम तुमचा काय आहे, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6। आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल आपण एका पार्टिकलसाठी बघतोय, बिकॉज सिंपल क्यूबिक युनिट सेल कंटेन्स ओनली वन पार्टिकल, म्हणजे काय सांगितले, एका कॉर्नरला जो पार्टिकल आहे त्या एकाच पार्टिकलचा आपण काय करतोय, पॅकिंग एफिशियन्सी बघतोय। मग आता टोटल व्हॉल्यूम पण सेम असणार आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल युनिट सेल पाय ए क्यूब डिवाइड बाय 6। चला नेक्स्ट स्टेप काय आहे,
पैकिंग इफिशियंसी, आता मेन आल आप पैकिंग इफिशियंसी आले। आता अपने बगा चला वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन अ क्यूबिक युनिट सेल। आता इतने का मैं तुम्हारा संगित फॉर्म्यूला का लक्ष पार्टिकल कि ऐटम ने किती जागा ऑक्युपाय के लिए वॉल्यूम ऑफ स्पीयर डिवाइडेड बाय टोटल वॉल्यूम ऑफ युनिट सेल मे का वॉल्यूम ऑफ क्यूब ये अपने भाषे चल वॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल वॉल्यूम ऑफ क्यूब इंटू 100। चला आता वॉल्यूम ऑक्युपाय पार्टिकल किती काढलो, वॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल किती आहे पाय ए क्यूब डिवाइड बाय 6, पाय ए क्यूब डिवाइड बाय 6 आणि हा टोटल वॉल्यूम म्हणजे ए क्यूब जी आपण रेडियस डेन्सिटी बघितलेली आठवते, डेन्सिटी शिकलेलो त्यात वॉल्यूम ए क्यूबनी सांगितलेला, जो काही पूर्ण क्यूबचा वॉल्यूम आहे तो ए क्यूबनी डिनोट केला असं त्यात सांगितलेलं डेन्सिटीमध्ये, ठीक आहे, इंटू काय आहे 100। आता ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल होणार, या ए क्यूबला हे ए क्यूब कॅन्सल झालं इंटू 100। आता 100 पाय हे इकडे गेलं, 100 पाय आणि 6 काय झालं डिनॉमिनेटरला आलं, 100 पाय डिवाइडेड बाय 6। आता पायची व्हॅल्यू किती आहे, 100 इंटू 3.142 ही काय पायची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, डिवाइड बाय 6। आता ह्या दोघांचा आधी गुणाकार करून घ्यायचा, नंतर 6 ने त्याला डिवाइड करायचं, येणारं जे आन्सर आहे तुमचं 52.36 आहे। हे पण करून दाखवू का, तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता, 100 इंटू 3.142 हे करा डिवाइड बाय 6 करा, 52.36% हे येतच। दस इन अ सिंपल क्यूबिक लॅटाइस म्हणजे सिंपल क्यूबची पॅकिंग इफिशियन्सी किती झाली, 52.36% ऑफ टोटल स्पेस इज ऑक्युपाय बाय पार्टिकल अँड 47.64 इज एम्प्टी स्पेस दॅट इज वर्ल्ड वॉल्यूम। म्हणजे बघा 100 मायनस केल्यानंतर 100 जेव्हा ही व्हॅल्यू तुम्ही जेव्हा तुम्ही मायनस कराल त्यावेळेला तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल, ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे तुमची एम्प्टी स्पेस, म्हणजे काय असणार आहे वॉइड, वॉइड आहे आपली ती वॉइड वॉल्यूम, म्हणजे सिंपल क्यूब जो आहे तो 100% क्लोजली पॅक किंवा क्लोजली टुगेदर नाही आहे। लक्षात येते का तुमच्या, जी आपण पॅकिंग इफिशियन्सी काढली त्याची आपण डेफिनेशन काय घेतले, पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला अशी एक व्हॅल्यू देते की जे आपले पार्टिकल आहेत ते किती प्रमाणात क्लोजली अरेंजमेंट आहेत किंवा क्लोजली टाईट आहेत ह्याची जी मेजरमेंट देते ते म्हणजे काय आपली पॅकिंग इफिशियन्सी आहे। आता आपण सिम्पल क्यूबचं बघितलं तर सिम्पल क्यूबची पॅकिंग इफिशियन्सी काय आली, 52.36 आली, ओके, म्हणजेच काय तर हाफ आली ना, 100 निम्मी झाला म्हणजे 50% जी आहे जागा किंवा पार्टिकल्स ते प्रॉपरली अरेंज नाही आहेत। 100 52.36 मायनस केल्यानंतर जी काय व्हॅल्यू येणार आहे ती आपली वर्ड असणार आहे म्हणजे एम्प्टी स्पेस रिकामी जागा। समजलं काय काय केलं आपण, सिंपल आहे, फार सोपं आहे, आपण पॅकिंग इफिशियन्सी बघितली, डेफिनेशन बघितली काय आहे, मॅग्नेट्यूड ऑफ पॅकिंग इफिशियन्सी गिव्ज अ मेजर हाऊ टाईटली पार्टिकल्स आर पॅक टुगेदर, किती प्रमाणात पार्टिकल्स आहेत ते टाईटली पॅक आहेत किंवा क्लोजली पॅक आहेत एकमेकांसाठी, एकमेकांना चिटकून आहेत, आणि किती ते स्ट्रॉंग आहेत हे म्हणजे काय, ही जी अरेंजमेंट आहे ती काय आहे ते सांगण्याला पॅकिंग इफिशियन्सी काय करते, हेल्प करते, किंवा आपले पार्टिकल्स आहेत ते किती प्रमाणात टाईटली अरेंज आहेत ते सांगणारी व्हॅल्यू म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी, ठीक आहे। फॉर्म्युला बघितला, वॉल्यूम ऑफ स्पियर डिवायडेड बाय टोटल वॉल्यूम ऑफ क्यूब इंटू 100। नंतर आपण बघितलं पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्यूबिक युनिट सेल, की आज आपण सिम्पल क्यूब बघितलं, उद्या आपण हा पॉइंट बघणार आहे बॉडी सेंटर
क्यूब लाटाइस बघणार आहे, तो तुम्ही बघून यायचा आहे. आधी सगळं बघायचं आहे काय काय आहे, त्यामुळे जरा सोपं जाईल. नंतर आपण बघितलं व्हॉल्यूम ऑफ स्पियर, टोटल व्हॉल्यूम बघितलं आणि पॅकिंग इफिशियन्सी आपण काढली. ठीक आहे, सिम्पल क्यूबसाठी किती आली सिम्पल क्यूब्सची पॅकिंग इफिशियन्सी? 52.36. आणि वर्ड किती आहे म्हणजे रिकामी जागा किती आहे? 42. रिकामी जागा किती आहे? 47 आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा, मी तुम्हाला मध्ये मगाशी पण सांगितलेलं की जेवढी रिकामी जागा जास्त तेवढी पॅकिंग इफिशियन्सी चांगली नसणार आहे. म्हणजेच काय, जेवढी रिकामी जागा कमी तेवढी पॅकिंग इफिशियन्सी चांगली. ठीक आहे, समजलं पॅकिंग इफिशियन्सी आणि सिम्पल क्यूबची? आज आपण इतकंच बघणार आहे, उद्याच्या लेक्चरला आपण हे बघणार आहे बॉडी सेंटर क्यूबिक लॅटर, म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर क्यूब, म्हणजे BCC ची आपण पॅकिंग इफिशियन्सी काढणार आहे. आजच्यासाठी इथेच स्टॉप करूया. थँक्यू.